हे गाईज, वेलकम बॅक टू माय अँकी व्लॉग्स. तर आज मी घेऊन आलेली आहे एक ब्युटिफुल पिंक कलरची साडी. तिचा रिव्ह्यू मी तुम्हाला आज देणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर खूप सारे असे अनबॉक्सिंगचे व्हिडिओज चॅनलवरती आहेत, चेकआउट करा, ते नक्कीच तुम्हाला यूजफुल ठरतील. तर या ठिकाणी मी एक साडी मागवली होती, तर ही मी मिशो किंवा मिंत्रावरून मागवलेली नाही आहे. तर इंस्टाग्राम स्क्रोल करता करता मला अमोली नावाची एक शॉपिंग साईट सापडली होती, त्या शॉपिंग साईटवरून मी ही साडी जी आहे ती मागवलेली आहे. पण ही साडी तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन ॲपवरती मिळून जाईल. तर ही साडी कशी आहे, चला आता याला आपण ओपन करूया. श्रावण महिना सुरू झालेला आहे. ॲक्च्युली इकडे कलकत्त्यामध्ये म्हणजे नॉर्थ ईस्ट साईडला श्रावण महिना हा आपल्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या श्रावण महिन्यापेक्षा दोन आठवडे अगोदरच सुरू होतो. तर खूप सारे सण येणार आहेत, सणांमध्ये आपण साड्या घालतो, तर हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला खरंच यूजफुल ठरणार आहे. आणि ही साडी कोणत्या कोणत्या ॲप्सवरती अवेलेबल आहे ते देखील मी सांगणार आहे. तर या ठिकाणी मी हे पार्सल ओपन केलेलं आहे. आणि मी ॲक्च्युली रेड कलरची साडी मागवलेली होती, पण मला ही रिसीव झाली पिंक कलरची. माझ्याकडे पिंक कलरच्या ऑलरेडी दोन साड्या आहेत, पण माझ्याकडे काही पर्याय नव्हता. ऑनलाईन ॲपवरून मागवलेली होती. ऑनलाईन ॲपवरून मागवल्यावरती हाच एक प्रॉब्लेम होतो, जर तुम्हाला ती साडी रिटर्न करायची असेल तर ती रिटर्न नाही करतायत. आणि ऑनलाईन ॲपवरून ही साडी मला पडली होती 800 रुपयांना. मला त्यावेळेस असं वाटलं की स्वस्त आहे, पण जेव्हा मी इतर शॉपिंग ॲप्सवरती बघितली तेव्हा ही साडी फक्त 500 ते 600 रुपयांच्या मध्ये होती. तर मला वाटतं मला थोडीशी महाग पडली असेल, पण या साडीचा कलर आणि या साडीचं जी डिझाईन होती ती सुंदर होती, त्यामुळे मला मी ही मागवली. आणि मला मुंबईला जायचं होतं, एक लग्न होतं घरी, त्यामुळे मी ही रिटर्न केली देखील नाही, कारण की रिटर्न करण्याच्या प्रोसेसमध्ये खूप वेळ गेला असता. ऑनलाईन शॉप तुम्ही जेव्हा करता एखाद्या लिंकवरून, त्यावेळेस तुम्हाला असाच प्रॉब्लेम येतो. पण जेव्हा साडी मी ओपन केली, मला असं वाटलं की साडीची क्वालिटी एवढी खास नाही आहे. आणि मी त्या लाईटमध्ये चेक करत होते की ही साडी नक्की रेड कलरची आहे की पिंक कलरची आहे, पण मी साडी रेड कलरची मागवली होती, त्यामुळे मी कन्फ्यूज झाले होते. माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता, मला जायचं होतं एका आठवड्यामध्ये मुंबईला, त्यामुळे मी ही साडी ठेवून घेतली. पण या साडीचं जे ब्लाऊज आहे सुंदर होतं, या साडीचा कपडा देखील सिल्क कॉटन आहे, तर साडी घातल्यानंतर सुंदरच दिसते. मी शेवटी फोटो टाकेलच या साडीचे. तर हा जो आहे साडीचा पदर आहे, आणि पूर्ण साडी ही सेम डिझाईनमध्ये आहे, सिक्वेन्स झिगझॅग डिझाईनमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. पण साडी पिंक ग्लॉसी कलरची आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही फेस्टिवलमध्ये घाला, लग्नकार्यात घाला, खूप उठून दिसते. याच्यावरती गोल्डन कलरची ज्वेलरी मॅच करा, साडी सुंदर दिसते. तर मी म्हणेन की ही साडी तुम्हाला कोणत्याही फेस्टिवलमध्ये घालायला परफेक्ट आहे. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी याची लिंक प्रोव्हाइड करेलच. सो तुम्ही बघू शकता साडी सुंदर दिसते. मी फोटो टाकणार आहे, ते फोटो नक्की चेकआउट करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग, स्टे हेल्दी.